नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. महाराष्ट्राचा फेवरेट कोणचा रेड कार्पेट आणि आपल्यासोबत महाराष्ट्राची क्रश आली आहे आर्या. कशी आहेस? मस्त मजेत आहे. तू आली आहेस आणि इथला माहोल बदललाय. सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर हळूहळू स्माईल येते. तू बघू शकता कॅमेराच्या पलीकडे पण स्माईल आहे. हे जे असतं ना की सगळ्या मुलांचं लक्ष आपल्याकडे वळतं आणि सगळेजण स्माईल करतात, हे अटेन्शनची आता सवय झाली असेल ना? काय म्हणून लाजायला होतं मला, पण येस थँक्स अ लॉट. बरं, एखादी फॅन मुवमेंट आहे का जी तुला शेअर करायला आवडेल या क्षणी? खूप फॅन मुवमेंट्स आहेत. काय मी सांगू, लोकांनी खरंच भरभरून माझ्यावर प्रेम केलेलं आहे. पण माझी सगळ्यात आवडती फॅन मुवमेंट ती असते जेव्हा लोक मी लाईव्ह शोजमध्ये असते आणि माझं स्वतःचं एखादं गाणं सादर करत असते आणि माईक असा गेल्यावर लोक गायला लागतात ते गाणं. दॅट इज द बिगेस्ट फॅन मुवमेंट एका सिंगरसाठी असू शकते जी. सो येस ती आहे. बरं, असं रेड कार्पेट वगैरे असल्यानंतर आपल्या मुलींना वेळ लागतो असं सगळेजण म्हणतात, पण रेड कार्पेट म्हणजे जरा मोठा सोहळा, सो अशा वेळेला तयार व्हायला साधारण आरेला किती वेळ लागतो? किती दिवस आधीपासून तयारी सुरू होते? हो, मी साधारण माहिती नाही, अनेक दिवसांपासून माझ्या डिझायनरला सांगून ठेवलेलं असं, त्यांनी डिझाईन बनवून हे रेडी केलं, तेव्हापासूनची तयारी जर धरली तर. आणि मेकअप हेअर सगळं असतं तसलं भारी. पण एखादं असं रेड कार्पेट आहे का की जिथे आर्याला कॉन्शियस झायला झालेलं की यार सगळे तयार होत आलेत आणि मी थोडीशी कमी झाले, का असं कॉन्शियस व्हायला होतं कधीतरी? नाही, असं नाही होत. म्हणजे तू मस्तपैकी तयार होऊन फुल कॉन्फिडंट मध्ये. बरं, सवय कधीपासून लागली अगदी कॉन्फिडंट या रेड कार्पेटवर वॉक इन करण्याची? मला वाटतं सारे गमप मध्ये मी पार्टिसिपंट म्हणून जेव्हा होते 2008 साली, तेव्हापासून मला अशा मोठ्या इव्हेंट्स असे मोठे इव्हेंट्स अटेंड करायची सवय लागली, त्यामुळे आता बऱ्यापैकी सवय झाली. खूप छान वाटलं आर्या तुझ्याशी बोलून, ऑल द व्हेरी बेस्ट. सो आय वुड लाईक टू ॲड की माझं फर्स्ट अवॉर्ड फंक्शन जे महाराष्ट्राचं फेवरेट कोणच होतं, ज्याच्यासाठी मी ती सध्या काय करते, नंतर मला बेस्ट डेब्यू आणि बेस्ट प्लेबॅक सिंगिंग दोन्ही नॉमिनेशन्स होते आणि दोन्ही अवॉर्ड्सही मिळाले होते. सो ती माझी खरी मोठी मोमेंट होती जेव्हा मी अशा रेड कार्पेटवरनं एक नॉमिनी म्हणून चालत आणि अवॉर्ड घेऊन बाहेर पडले. महाराष्ट्राचा फेवरेट कोण असा आपला अवॉर्डचं नाव आहे आणि तू तर महाराष्ट्राची फेवरेट आहेस आणि तुला सुद्धा महाराष्ट्राचा फेवरेट कोण मिळालंय, पण एखादं असं आहे का की जे तुझ्या लिस्टमध्ये फेवरेट व्यक्ती आहे? व्यक्ती? हां, तुझ्या घरची सगळ्यात फेवरेट व्यक्ती? माझे आई बाबा. कसलं गोड. थँक्यू सो मच आर्या. थँक्यू थँक्यू.